महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मी साहिब रामडेगे, आपण सध्या आमगाव देवरी मतदारसंघात आहोत. आपल्यासोबत यशवंत मलई आहेत, हे आमगाव देवरी मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत आणि ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यासाठी तयार झालेली आहेत. आपण यांच्या निवासस्थानी आता पोहोचलेली आहोत. आपण निवडणुकी संदर्भात नेमक्या काय समस्या आहेत या मतदारसंघात आणि ते निवडणुकीच्या रिंगणात जे उभे झाले आहेत, तर नेमकं मनात काय विचार घेऊन ते ह्या निवडणुकीला पुढे जाणार आहेत आणि ह्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महिला भाऊ, सर्वप्रथम तुमचा मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तर काय सांगाल तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात, तुमचा प्रचार चालू आहे, तर काय सांगाल, तुम्हाला असं का बरं वाटत असेल की बाबा आपल्याला आता निवडणूक लढायला पाहिजे? मी यशवंत मले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नागपूर, जिल्हा अध्यक्ष गोंदिया आदिवासी हलबाल समाज कर्मचारी महासंघ नागपूर, सचिव आदिवासी मानव संसाधन आणि सामाजिक विकास संस्था मुंबई, कोषाध्यक्ष संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याण मुंबई, ह्या चारही संघटनांमध्ये काम करताना मला असं एक जाणवलं आणि मी मागील 25 वर्षापासून ह्या समाजकार्याशी आहे. मी जरी नोकरीमध्ये होतो तरी पण सुट्टीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये माझं काम आहे, सामाजिक काम आहे, कारण मला सामाजिक कामाची आवड आहे. आणि जेव्हा ह्या गोंदिया जिल्ह्याचा मी दौरा केला माझ्या समाजाला प्रबोधन करताना, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आमगाव विधानसभा क्षेत्रातील हे तिन्ही तालुके, आमगाव, देवरी आणि सालेकसा, हे अजूनही पाटंत्र्यामध्ये आहेत का असं मला जाणवायला लागलं. कारण ह्या क्षेत्रातील रोड किंवा शाळा किंवा दवाखाने किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय किंवा महिलांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, हे म्हणजे अजूनही पारतंत्र्यात असल्यासारखं वाटतंय. कारण अजूनही भारताला 77 वर्ष स्वातंत्र्य मिळा, 77 वर्ष होऊन, स्वातंत्र्य 77 वर्ष होऊन अजूनही आमचा जो क्षेत्र आहे हा गुलामगिरीत असल्यासारखा मला वाटत आहे आणि अजूनही मागासलेला आहे. ह्या क्षेत्राला कोणीतरी वाली आहे की नाही असं वाटायला लागलं. कारण 1962 ते 2024 ह्या 62 वर्षाच्या कालखंडामध्ये 13 आमदार निवडून आलेले आहेत आणि 13 आमदार बीजेपी किंवा काँग्रेस हे आलटून पालटून आलेले आहेत. परंतु याला सामाजिक विकास काय असतो, क्षेत्राचा विकास काय असतो, याच्याबद्दल अजूनही ते जागृत नाही किंवा जनता जागृत नाही. आणि म्हणून ह्या क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सुशील बेरोजगार यांचा विकास झालेला आहे आणि त्यांचा विकास करण्यासाठी मी जिद्दीने कंबर कसून ह्या राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेलो की कसे करून आपल्याला ह्या क्षेत्राचा विकास करायला पाहिजे. तर आता पक्षाबद्दल तुम्ही बोलले की बीजेपी आणि काँग्रेस, ह्या पक्षाबद्दल तुम्ही काय सांगाल? हे दोन्ही जे पक्ष आहेत हे जरी राष्ट्रीय पक्ष असले तरी पण जनतेच्या हितासाठी हे लोक काम करत नाही. यांना फक्त वरच्या त्यांना फक्त आपले पोझिशन दाखवायची असते, लोकांना मूर्ख बनवायचं काम चालू आहे. कारण काम बघा, कुठला पक्ष करत नाही, मनुष्य करतो. जर मनुष्य एखाद्या उमेदवारामध्ये जर समाजाविषयी किंवा सामाजिक कामाविषयी जर जागृत असेल, त्याची इच्छाशक्ती असेल किंवा सामाजिक भान असेल, तर त्याच्या हातून ते काम कार्य घडत असते. परंतु ह्या जे उमेदवार यांचे, ह्या क्षेत्रातील जे उमेदवार आहेत, जेवढे काही आमदार होऊन गेले, त्यांनी अपेक्षित असा ह्या क्षेत्राचा विकास केलेला नाही आणि म्हणून हा क्षेत्र मागासलेला आहे. तर आता तुम्ही निवडणूक लढत आहात, निवडणुकीला तुम्ही समोर जाणार आहात, तर काय वाटते ह्या आमगाव देवरी मतदारसंघात नेमका विकास जर करायचा असल्यास, तुम्ही आमदार झाले असता सर्वप्रथम विकास म्हणून तुम्ही नेमका काय सांगू इच्छिता, काय करू इच्छिता? मी ह्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भव्य वाचनालयाची सोय करणार आहे. सर्व सुविधायुक्त सर्व जगातील पुस्तकं उपलब्ध राहतील, कॉम्प्युटर उपलब्ध राहील, इंटरनेट उपलब्ध राहतील आणि त्यांना असं अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणार आहे. त्यानंतर ह्या क्षेत्रातील शेतकरी आहे त्यांना आधुनिक पद्धतीने शेती कसं करायचं, त्याचं तंत्रज्ञान कसं आत्मसात करता येईल, त्यासाठी मी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या एका अनुभवी प्रोफेसरला बोलून ह्या लोकांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावातील 2-2 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं मी ठरवलं आहे. आणि महिला वर्ग जे आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून कुटीर उद्योगाकडे त्यांना
मार्गदर्शन करायचं आहे. तसेच ह्या क्षेत्रातील बेरोजगार आहेत त्यांना पण छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळवायचं आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन केंद्राची मला स्थापना करायची आहे. तर विशेष करून आता आपल्या आमगाव दिवरी मतदारसंघात महिलांसाठी नेमकी काय अशी म्हणजे मोठी रोजगार निर्मिती करता येईल काय वाटत तुम्हाला? ह्या क्षेत्रामध्ये तेंदू पत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर बिळी वळवण्याचं काम आपण प्रत्येक घराला देऊ शकतो. त्याचप्रमाणे हे मेणबत्ती जे आहेत अगरबत्तीचे छोटे मोठे उद्योग आहेत किंवा पापड लोणचे करण्याचं हे जे उद्योग आहे किंवा पॅकेजिंग इंडस्ट्री ह्या क्षेत्रामध्ये आणायचा माझा मानस आहे आणि सर्वांना काम द्यायचं की घर बसल्या त्यांना काम मिळेल आमच्या गृहिणींना आमच्या भगिनींना की जेणेकरून त्यांना उन्हातानामध्ये किंवा एका गावावरून दुसऱ्या गावाला जायची पाणी येणार नाही अशी मला व्यवस्था करून द्यायची आहे. कारण जोपर्यंत यांचा आर्थिक विकास होणार नाही तोपर्यंत यांचा शैक्षणिक विकास होणार नाही आणि बाकीचा विकास होणार नाही. तर आता तुम्ही निवडणूक लढत आहात तर काय वाटते आता मोठे मोठे पक्षाचे जे बरेच उमेदवार आहेत ते पण प्रचार करत आहेत तर काय वाटते की आतापर्यंत जो जसा विकास पाहिजे होता आपल्या मतदारसंघात तसा विकास झालेला नाही हे तुमच्या लक्षात आलेले असेल तर त्या संदर्भात तुम्ही निवडणूक लढत असताना तुम्ही तुमचे जे विरोधक असतील तर त्यांना किंवा जनतेला काय आव्हान द्याल? जनता मी जुलै 2024 पासून ह्या क्षेत्रामध्ये समाज प्रबोधन करत आहोत. सर्वच जाती धर्मातील लोकांना मी प्रबोधन करत आहोत की बाबांनो तुमचा विकास कशात अडकलेला आहे आणि लोक आता विकासाच्या दिशेने येत आहेत त्यांना विकासात्मक म्हणजे एक विचारधारा आवडत आहे आणि ते माझ्या पाठीशी उभी आहेत. कारण या माणसामध्ये काहीतरी गुण आहेत बा याच्यामध्ये काही धमक आहे असं त्यांना आता जाणवत आहे. आणि आतापर्यंत ह्या 13 आमदारांनी अजून त्यांना खरोखर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही आणि म्हणून ह्या क्षेत्राचा विकास झाला नाही आणि त्यांना आता कळलं आहे की जोपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही आणि ते माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत. जरी ते बीजेपी किंवा काँग्रेसचे असतील परंतु ते यशवंत मलेच्या विचारधारेशी जुळलेले आहेत आणि मी नक्कीच निवडून येईन आणि सर्व मतदारांना मी विनंती करतो की जे मागच्या काही आपल्या हातून चुका झाल्या असतील ते कुठल्याही पक्षाच्या राजकीय पक्षाच्या आमिसाला बळी न पडता यशवंत मलेच्या चुनाव चिन्हावरती रिक्षा ऑटो रिक्षा ह्या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. कारण जोपर्यंत एक निर्भीड निस्वार्थी आणि तळमळीचा कार्यकर्ता जोपर्यंत ह्या क्षेत्रातून विधानसभेमध्ये जाणार नाही तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही. तर आमगाव दिवरी मतदारसंघाचे उमेदवार यशवंत भाऊ मलाय हे आपल्या सोबत होते. त्यांनी सांगितले की आपल्या आमगाव दिवरी मतदारसंघात कशा प्रकारे विकास करता येईल आणि ह्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहेत. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, सुधीर शिवनकर, आमगाव दिवरी मतदारसंघ, गोंदिया.